खड्ड्यांविरोधातील एबीपी माझाच्या मोहिमेची विधानसभेमध्ये दखल। मुंबईतल्या प्रमुख रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण होणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। बाळासाहेबांचा वारसा पुढे नेण्यासाठी मला निशाणीची गरज नाही। नाव न घेता राज ठाकरेंचा उद्धव यांच्यावर निशाणा, तर बंडखोरीवरून शिंदेंचा समाचार। स्वबळावर लढण्याचे संकेत। सरकारच्या निर्णयांवरही राज ठाकरेंचा हल्ला बोल। नुपूर शर्मा यांचं समर्थन करताना ओवेसींवर घणाघात। महाराष्ट्रामधील सत्ता संघर्ष आता घटनापीठाकडे। पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर गुरुवारी होणार सुनावणी। परवाच्या सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगानं निर्णय न घेण्याचेही निर्देश। शेतकऱ्यांनो, तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ, आत्महत्या करू नका। विधानसभेमध्ये पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांची भावनिक साथ, सरकार बळीराजासोबत असल्याचीही ग्वाही। समर्थ रामदासांच्या देवघरातील प्राचीन मूर्ती चोरणारे अजूनही मोकाट। चोरट्यांना अटक करा, अन्यथा अन्नत्याग, ग्रामस्थांचा इशारा। मूर्ती नसल्यामुळे पहिल्यांदा सकाळची आरती नाही। आणि मोहम्मद पैगंबरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे आमदार टी राजासिंग यांचं पक्षामधून निलंबन। 10 दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।